नमस्कार मित्र मंडळी व बंधू भगिनींनो, आज आपण लवकरच लाईव्ह स्ट्रीम सुरू केली आहे, कारण नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण लवकरच सकाळी 9 वाजता लाईव्ह स्ट्रीम सुरू केली, कारण 2 दिवसापासून इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता. आपले सर्वांचे शब्द सुनणाने स्वागत. आज आपल्या ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपल्याकडून 2000 म्हणजे 2K सबस्क्राईब मिळाले, त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आपणास हार्दिक शुभेच्छा. मित्र मंडळींनो, आपण आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग क्रमांक 2 चे स्पष्टीकरण करणार आहोत. जे लाईव्ह स्ट्रीमवर आले असतील त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मग चला आपण आपलं लाईव्ह स्ट्रीम सुरू करूया. जर तुम्ही माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण महत्त्वाच्या भागाकडे बोलतो आहेत. भाग क्रमांक 1 संपलेला आहे, आपला शेवटचा भाग चालू होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आवश्यकता मी स्पष्ट केल्यानंतर आता लाईव्ह स्ट्रीमचा दुसरा भाग सुरू करतो आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे चालेल हे जर अस्तित्वात आलं तर कसे चालेल असा प्रश्नचिन्ह समोर दिलेला आहे. याचा अर्थ अजूनही प्रश्न उपस्थित होतो आहे. भारताचे नवीन शैक्षणिक धोरण हे विशेषतः 4 टप्प्यात काम करेल. हे जे भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं ते 4 टप्प्यामध्ये काम करणार आहे. पहिला टप्पा 5+ दुसरा टप्पा 5+ तिसरा टप्पा 5, चौथा टप्पा 4, म्हणजे असे 4 टप्प्यात याचा वापर होईल. या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे नेले जाईल. म्हणजे विद्यार्थी हा महत्त्वाचा असून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढे घेऊन जाईल. या नवीन पॅटर्न अंतर्गत 12 वर्षाचे शालेय शिक्षण आणि 3 वर्षाचे प्री स्कूलिंग शिक्षण असा समावेश आहे. म्हणजेच या अगोदर प्री स्कूल ज्या होत्या सिनियर KG, ज्युनियर KG, प्ले ग्रुप, खेळगट, मोठा खेळगट, आता ते या शासकीय धोरणाने गव्हर्नमेंटने स्वतःचा त्याकडे लक्ष देऊन ते आपल्याकडे घेतलेले आहे. या अगोदर हे कोणीही आपल्या गल्ली बोळीत ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला अर्ज देऊन सुरू करत होते, आता तसे हे सुरू करता येणार नाहीत. अशा प्रकारचा हा पट्टा आहे. 12 वर्षाचे शिक्षण आणि 3 वर्षाचे प्री स्कूलिंग शिक्षक, म्हणजे पहिल्या वर्गात तो दाखल होण्याच्या अगोदरचे जे 3 वर्षे आहेत त्याचे, ते 3 वर्षाचं प्री स्कूल असं म्हटलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2022 पालन सरकारी आणि खाजगी दोन्ही संस्थाद्वारे केले जाणार आहेत. सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका
यांनी चालवल्या शाळा. खाजगी शाळा म्हणजे संस्थेने धर्मदाय आयुक्ताकडून मान्यता घेऊन आपल्या मान्यतेच्या आधारे खाजगी अनुदानित, बिना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा सुरू केलेल्या आहेत. मग त्या कोणत्याही माध्यमाच्या शाळा असो, सर्व माध्यमाच्या शाळांना या संस्थेद्वारे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सामील केलं जाईल असं म्हटलेलं आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाचे 4 टप्पे पुढील प्रमाणे आहेत. पहिला टप्पा, पायाचा पहिला टप्पा असा आहे 3 ते 8 वर्ष या वयोगटातील मुलांना फाउंडेशन स्टेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आता फाउंडेशन स्टेज हा शब्द प्रयोग केलेला आहे. फाउंडेशन स्टेज म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना त्याला एक पाया निर्माण करायचा आहे आणि येथून सुरुवात करायची आहे. म्हणून 3 वयापासून तर 8 वर्ष वयापर्यंत वयोगटात जे काही मुलं येत असतील त्या सर्वांना या टप्प्यामध्ये समाविष्ट केलं जाईल आणि समाविष्ट केल्यानंतर यांना नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करून प्रीस्कूलिंग टप्प्यात टाकणार आहेत. या टप्प्यात त्यांच्या शालेय शिक्षणाचे 3 वर्ष आणि 2 वर्ष अशा प्रकारचे 2 भाग केलेले आहेत. सुरुवातीचे 3 वर्षे हे स्कूलिंग प्रीस्कूलिंगचे आहे आणि 2 वर्षे हे पूर्व शिक्षणाचे, ज्यामध्ये इयत्ता 1 आणि 2 यांचा समावेश आहे. म्हणजे पूर्व शालेय शिक्षणाच्या अगोदर 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा पहिल्या वर्गाचा, दुसरा टप्पा दुसऱ्या वर्गाचा आणि प्रीस्कूलिंगचे 3 टप्पे झालेले आहेत. आणि 3 टप्पे म्हणजे ज्युनियर के जी, सिनियर के जी आणि प्ले ग्रुप. मित्रांनो, आपल्या लाईव्ह स्ट्रीमला सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळं आपण आज 2K म्हणजे 2006 सबस्क्राईबपर्यंत पोहोचलो आहे. यांचं सर्व श्रेय आपलंच आहे. आपण भरभरीत पद्धतीनं या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सहकार्य करून आपले सबस्क्राईब वाढवले असून ते आता 2K झाले आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करून लाईव्ह स्ट्रीमवर येणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं स्वागत. आपण आज शालेय नवे शैक्षणिक धोरणात पाहत आहोत. पूर्व शालेय शिक्षणामध्ये 1 आणि 2 टप्पा समाविष्ट असेल आणि फाउंडेशन स्टेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. येथे विद्यार्थ्यांना फाउंडेशन म्हणजे सुरुवातीच्या जे मूळ पायाचं शिक्षण असतं ते शिकवलं जाईल, ज्याला आपण नवीन याच्यात आता पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाची तयारी हा भाग सुरू केला आहे, त्या भागाचा समावेश केला जाईल. फाउंडेशन स्टेजमध्ये विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर यामध्ये त्याला भाषा कौशल्य आले पाहिजे. भाषा कौशल्य म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये LSRW2 वाचन श्रवण जे महत्त्वाचे आहेत, ऐकणे, हे जे कौशल्य भाषेचे आहे. जगातील कोणतीही भाषा शिकत असताना EL म्हणजे लिसनिंग, LS म्हणजे स्पीकिंग, सुरुवातीला ऐकणे आणि नंतर बोलणे, LSR म्हणजे रीडिंग, ज्याला आपण श्रवण कौशल्य असे म्हणतो,
LSR, W, W म्हणजे रायटिंग आणि टी म्हणजे टॉकिंग, अशा प्रकारचे जगातील कोणतीही भाषा शिकण्यासाठी ऐकणे, श्रवण करणे त्याला म्हणू, त्यानंतर बोलणे, त्यानंतर लिहिणे, अशा मूळ कौशल्यावर हे नवीन शैक्षणिक धोरण अवलंबून आहे. अध्यापनाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. विद्यार्थ्याचा अभ्यासाचा जो विकास आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याचं काम हे या लाईव्ह स्ट्रीम मार्फत मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. अध्यापन विकासावर लक्ष केंद्रित केलं जाईल त्याप्रमाणेच आपण लाईव्ह स्ट्रीमवर सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या विकासाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या लाईव्ह स्ट्रीम घेऊन येणार आहे की जेथे विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपलं हे शैक्षणिक धोरण आहे. आणि म्हणूनच शिक्षण दुसरा टप्पा हा तयारीच्या टप्प्याअंतर्गत म्हणजे शालेय पूर्व शिक्षण तयारीच्या टप्प्याअंतर्गत जे निरनिराळ्या प्रकारचे अध्यापन पद्धती वापरून शिकवलं जाईल त्या वयोगटामध्ये 8 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 वर्षापासून तर 11 वर्ष वयोगटापर्यंत यांचा समावेश आहे. आणि पूर्वतयारीच्या टप्प्यात जो प्रिय तयारीचा टप्पा असेल हा 3 इयत्तेपासून 5वीपर्यंत मुलांचा समावेश केले जाईल. या टप्प्यामध्ये 3 वर्गापासून 5वीपर्यंत समावेश आहे. या टप्प्यात शिक्षकांची भाषा आणि संख्यात्मक कौशल्य विकसित होतील. शिक्षकांची भाषा व संख्यात्मक कौशल्य विकसित होतील आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन शिक्षकांची भाषा काय आहे, संख्यात्मक कौशल्य कोणते आहेत याचा संपूर्ण अभ्यास करून लाईव्ह स्ट्रीम वर आपणही सुद्धा याबाबत माहिती देणार आहोत. उद्देश असाच आहे की पूर्व तयारीच्या टप्प्यात मुलांना प्रादेशिक भाषेत शिकवले जाईल. जो ज्या प्रदेशामध्ये राहत असेल त्या प्रदेशांची त्याला भाषा अवगत असेल त्या भाषेत त्याला शिकवले जाईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये शिकवलं जाईल, इतर राज्यांमध्ये त्यांची जी भाषा आहे त्या भाषेत मुलांना ती भाषा शिकवली जाईल. तिसरा टप्पा म्हणजे टप्प्यामध्ये अंतर्गत इयत्तामध्ये 6 ते 8 मुलांचा सहभाग आहे. तिसरा टप्पा हा आपला 6व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत सहभाग या टप्प्यात करण्यात येईल. आणि या टप्प्यात करण्यात आल्यानंतर या टप्प्यानुसार 2च वर्ग घेतलेले आहेत, ते 8वा आणि 6वा. आणि हे 2 वर्ग घेऊन या वर्गाचा समावेश केला जाईल. व सहभागी करून घेतले जाईल. या टप्प्यामध्ये 6वीच्या मुलांना कोडिंग शिकवले जाईल. कोड भाषा ज्याला म्हणतो आपण, कॅम्प्युटरमध्ये जशा प्रकारचे कोड आहेत, कोडिंग भाषा की भाषामध्ये निरनिराळ्या प्रकारचे कोड येतात. रोमन कोड उदाहरणार्थ 1, 2, 3 आपण म्हणतो तसे रोमन कोड. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सांकेतिक भाषेमध्ये त्याला शिकवलं जाईल. आणि सांकेतिक भाषेमध्ये शिकवल्यानंतर त्याची तयारी करून घेतली जाईल. तसेच त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण याच टप्प्यामध्ये मिळणार आहे. तो केवळ परीक्षार्थी न बनता त्याने एखाद्या
त्याला एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्या व्यवसायाच्या अंतर्गत त्यांना समाविष्ट करून घेतलं जाईल आणि समाविष्ट करून घेतल्यानंतर त्याला तो व्यवसाय करता यावा यासाठी त्याला ते प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला इतर अभ्यासक्रमाप्रमाणे इंटर्नशिप दिली जाईल. इंटर्नशिप म्हणजे आपण एखाद्या शाळेमध्ये शिकलो व्यवसाय, तर त्याला इतर शाळेमध्ये जाऊन तेथे सुद्धा त्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप दिली जाईल. म्हणजे डीएड बीएड साठी जशा प्रकारची अगोदर इंटर्नशिप होती तशा प्रकारची आता इंटर्नशिप विद्यार्थ्यांना सुद्धा दिला जाईल. विद्यार्थ्यालाही सुद्धा वेगवेगळ्या शाळेत पाठवलं जाईल आणि पाठवल्या गेल्यानंतर तिथे इंटर्नशिप त्याला करावी लागेल. चौथा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा 9वी ते 12वीपर्यंतच्या मुलांचा माध्यमिक टप्पा आहे आणि या माध्यमिक टप्प्याअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वीचे मुले हे समाविष्ट करून केले आहे. या माध्यमिक टप्प्यात करण्यात आला आहे त्यांचा समावेश, कारण पूर्वी मुले विज्ञान वाणिज्य आणि कला विषय घेत होते. ही सुविधा आता रद्द करण्यात आली आहे. माध्यमिक टप्प्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे शाखा त्याला घेता येणार नाही. विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा किंवा विशेष शाखा घेत असत, ही सुविधा रद्द केली आहे. माध्यमिक टप्प्यात या मध्ये मुले आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतील. त्यांना जो विषय आवडतो तो त्याने घ्यावा, पुढील अभ्यास करू शकेल त्या पद्धतीनं. यासाठी एक उदाहरण मी आपणास समजावून सांगतो. मुलाला विज्ञानासह कॉमर्स आणि कॉमर्स आर्टचा अभ्यास करावायचा असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. या अगोदर असं म्हटलं होतं की कॉमर्सला गेलेला मुलगा फक्त कॉमर्स विषयच घेईल, आर्टला गेलेला मुलगा आर्टचेच विषय घेईल, सायन्सला गेलेला मुलगा सायन्सचेच विषय घेईल. आता असं काही नाही, तिन्हीही शाखेंचा अभ्यास आता मुले करू शकतील. म्हणजे त्याला आर्ट घेता येईल, कॉमर्स घेता येईल आणि विज्ञानही सुद्धा घेता येईल. या सर्व शाखेमध्ये त्याला त्याच्या आवडीनुसार शिक्षण दिलं जाईल. अशा प्रकारचा टप्पा हा सन 2022-23 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू अशा प्रकारचा सरकारची घोषणा आहे. 22-23 वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळं शाळेमध्ये पूर्व तयारी सुरू आहेत. पूर्व शिक्षण तयारीमध्ये मार्च महिन्यामध्येच यांचे शिक्षकांना केंद्र प्रमुख यांना ट्रेनिंग देऊन वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे तयार केले आहेत. त्यामध्ये पालकापासून तर विद्यार्थ्यापर्यंत सर्वांना शाळापूर्व तयारी म्हणजे काय यांचा अभ्यास केला जाईल. आता बोर्डाची 10वी रद्द अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे 10वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार आहे का घेणार आहे या वर्षी, हे आपल्याला नक्की निश्चित सांगता येत नाही. कारण हे धोरण लागू तर करण्याचं या वर्षात शासनाने ठरवलं आहे, अक्षरशः त्याची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे अजून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जुन्या आराखड्याप्रमाणेच शिक्षण देणे सुरू आहे. तर पदवीचा अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा राहील. या अगोदर पदवीचा अभ्यासक्रम हा 3 वर्षाचा होता, आता हा पदवीचा अभ्यासक्रम ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो तो 4 वर्षाचा असेल. त्यामुळं या शैक्षणिक 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने तर मंजुरी दिली आहे. राज्य सरकार आता प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी आहे की हे शालेय शिक्षण केंद्र सरकारने मंजूर केलं ते आपल्या घटक राज्यात शिकवणं अवलंबून करणं हे राज्य सरकारचं काम आहे. यामुळे 22-23 वर्षापासून शैक्षणिक धोरणाच्या
अनेक बदल होणार आहे आणि बदलाचा पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितलं, शाळा पूर्व तयारी हा बदलाचा पहिला प्रकार आहे. आता कोणकोणते बदल होणार आहे ते आपण पाहूया, ते खालीलप्रमाणे विस्तारित पद्धतीने पाहूया. शिक्षणाचा पहिला टप्पा हा नर्सरी वर्गाचा असेल. या नर्सरी वर्गामध्ये वय वर्ष 4 वर्ष असे असतील, म्हणजे या 4 वर्षाचा मुलगा नर्सरीचा अभ्यास पूर्ण करेल. म्हणजे दुसरं तिसरं 3 वर्ग जे असतात नर्सरीचे ते 4 वर्षात पूर्ण होईल. त्यानंतर 5वं वर्ष हा त्याचं ज्युनियर के जीचं असेल. ज्युनियर के जी 5व्या वर्षात तो असेल. नर्सरीमध्ये तो 4 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्यासाठी एक स्पेशल शाखा निर्माण केली आहे. ती शाखा म्हणजे नर्सरी शाखा होय. त्या शाखेमध्ये 4 वर्ष वयोगटातील मुले घेतले जाईल. त्यानंतर ज्युनियर के जी हा गट आहे, हा येथे 5 वर्षाच्या वयोगटातील मुलांना प्रवेश मिळणार आहे. आणि या वयोगटाच्या प्रवेश मिळाल्यानंतर त्याला ज्युनियर के जीचं शिक्षण दिलं जाणार आहे. ESR के जी म्हणजे सिनियर के जी ज्याला आपण म्हणतो, ते 6 वर्ष वयोगटाचा मुलगा हा सिनियर के जीला असेल. हे अत्यंत महत्त्वाचं असा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये पूर्ण वय 6 पूर्ण झाल्यानंतर टाकता येईल. आणि त्यानंतर त्याचं वय 7 वर्षाचं झाल्यानंतर त्याला पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर त्याचं वय 8 वर्ष झाल्यानंतर दुसरी या वयामध्ये प्रवेश दिला जाईल. आणि हा जो टप्पा आहे, या टप्प्याला अभ्यासक्रम वयोवर्ष यानुसार हे सिनियर के हे सिनियर म्हणजे नर्सरीपासून तर दुसऱ्या येतेपर्यंत त्याचा अभ्यासक्रम घेतला जाईल. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा टप्पा सुरू होईल. या प्राथमिक टप्प्यामध्ये 3र्या वर्गामध्ये 9 वर्षाचा विद्यार्थ्याला प्रवेश असेल. 4थ्या इयत्तेमध्ये त्याला 10 वर्ष पूर्ण झालेल्या मुलाला 4थ्या वर्गात प्रवेश असेल. 5व्या वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी 11 वर्ष हे त्याचं वय पूर्ण होणाऱ्या व्यक्तीला येथे प्रवेश मिळेल. त्यानंतर माध्यमिक शिक्षणचा टप्पा सुरू होईल. आणि या माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने इयत्ता 6वी सुरू होईल. म्हणजे माध्यमिक शिक्षण आता जे सुरू होणार आहे, पूर्वी 8व्या वर्गापासून सुरू होत होतं, नाही सॉरी 9व्या वर्गापासून सुरू होत होतं, ते आता 6व्या वर्गापासूनच सुरू होणार आहे. 12 वर्ष वय गटाचा मुलगा 6वीत असेल, 13 वर्ष वय गटाचा मुलगा हा 7वीत असेल, 14 वर्ष वयोगटाचा मुलगा हा 8वीत असेल. त्यानंतर उच्च शिक्षणाचा गट तयार केलेला आहे. या उच्च शिक्षणाचा गट इयत्ता 9वीपासून सुरू आहे. तर 9वीमध्ये तो 15 वर्षाचा असेल. हा माध्यमिक शिक्षकाचा शिक्षणाचा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये तो 15 वर्ष वयोचा असेल. 10व्या वर्गामध्ये तो 16 वर्ष वयाचा असेल. त्यानंतर FYJC म्हणजे ज्युनियर कॉलेजचा प्रथम वर्ष, तेथे तो 17 वर्षाचा असेल. त्यानंतर SYJC म्हणजे 12वीचा हा वर्ग आहे, ज्याला
एस वाय म्हटलं, ज्युनियर कॉलेजचे हे दोन टप्पे, त्याच्या अगोदर उच्च माध्यमिक वर्गात मोडत होते, आता माध्यमिक वर्गात त्यांचा समावेश केला असून याप्रमाणे त्याला शिकवलं जाईल आणि अशा प्रकारे हे टप्पे जे आहे ते याप्रमाणे असे टप्पे आहेत. मग नवीन शैक्षणिक धोरण जे प्रमुख वैशिष्ट्य काय असेल, तर याचं पहिलं वैशिष्ट्य असेल 10वी बोर्ड परीक्षा रद्द. विद्यार्थ्याची परीक्षा ही 10व्या वर्गाची रद्द करण्यात येणार आहे. ज्यावेळेस हे नवीन शैक्षणिक राज्य धोरण महाराष्ट्रात सुरू होईल त्या वर्षी 10वीची बोर्डाची परीक्षा नसेल, त्याला फक्त 12वीची बोर्डाची परीक्षा देवायची आहे. हा दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि लाईव्ह स्ट्रीमवर येणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं हार्दिक स्वागत. आता 12वीचं फक्त बोर्डाची परीक्षा राहणार आहे आणि त्यानंतर आपण जी शिक्षणाचं पद्धत पाहिली ती 5+3+4 हे टप्पे मी आपणास समजून सांगितले आहेत. पहिले टप्पे म्हणजे दुसऱ्या वर्गापर्यंत, त्यानंतर 2 टप्पे, 3 वर्षाचे 2 टप्पे आहे. या टप्प्यामध्ये माध्यमिक शिक्षक हे सुरू असेल. त्यानंतर 4थ्या टप्प्यामध्ये त्याला उच्च माध्यमिकचा टप्पा सुरू होईल. या सूत्रानुसार पहिले 5 वर्षाचा शिक्षणाचा पहिला टप्पा आहे, दुसऱ्या 3 वर्ष हे प्राथमिक शिक्षणाचे असेल, 3 वर्ष त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचे असेल, 4था टप्पा उच्च माध्यमिक शिक्षण पद्धतीचा असेल. अशा प्रकारचे बदल हे नवीन शैक्षणिक धोरणात केलेले आहेत. जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11-12 हे टप्पे नवीन शैक्षणिक धोरणात बंद होणार आहे. आणि या धोरणामध्ये पहिले 5 वर्ष म्हणजे इयत्ता पहिलीपासून तर दुसरीपर्यंत शिक्षणाचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर 3र्या टप्प्यामध्ये 3 वर्षे त्याला असेल, 3री ते पुढचा टप्पा 8वीपर्यंत, त्यानंतर 3 वर्षे पुढे माध्यमिक शिक्षणाचे असेल 9वी ते 12वीपर्यंत, 4 वर्षे हे शेवटचे उच्च माध्यमिकचे असेल 9 पासून पुढचे, त्यानंतर पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. आणि पदवी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्यानुसार हा अभ्यासक्रम आपल्याला पदवीचा पूर्ण करता येईल. ग्रॅज्युएट असा असणारा जो भाग आहे तो त्याला पूर्ण करता येईल, त्यासाठी त्याला त्या शाखेत प्रवेश देण्यात येईल. अशा प्रकारचं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्वाच्या काही ज्या कल्पना आहे त्या कल्पना आपण शासनाने लागू केल्यानंतर त्या पाहत आहोत. त्या पाहिल्यानंतर आपण याचा संपूर्ण एकदा थोडक्यात आढावा घेणार आहे. आढावा असा आहे की हे नवीन शैक्षणिक धोरण राज्याने सुरू केलं असून या शिक्षण धोरणामध्ये आता नवे नवे बदल झालेले आहेत. नवीन बदलामध्ये सर्वात महत्त्वाचं नवीन शैक्षणिक धोरण असून हे धोरण 2022 शैक्षणिक धोरण लागू होईल हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं आणले आहे. आणि महाराष्ट्रातील इतिहासात सर्वात मोठा बदल केला आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण हे डॉक्टर कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाले आहे.
आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती सोबत तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्ये काय आहेत त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर यात काय प्रकारचे बदल झाले आहे त्यांची माहिती या टप्प्यात आपण दिली आहे. तुम्ही आता भारताच्या या नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती पाहणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात काय बदल झाले आहे हे बदल तुम्हाला सांगितले आहे. मुलाच्या भविष्यावर या टप्प्याचा कसा परिणाम होईल हे आपण पाहिले आहे. आणि तुम्ही जर पालक असाल, तुम्ही तुमचे मुलं शिकवत असाल, तर तुमच्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल ही माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून ही माहिती आपणास दिली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2022 या शैक्षणिक धोरणाचा फार काळ कोणताही बदल केला गेला नव्हता. पूर्वीच्या काळात जुन्या पद्धतीचं शिक्षण होतं. आता याच्यात फार मोठे बदल झाले आहेत. तुमच्या आजोबांनी जी पद्धती शिकली ती किंवा वडिलांनी जी पद्धती शिकली ती पद्धती येथे असणार नाही. आता तुम्ही तीच वाचत असाल. भारताच्या विकासात शैक्षणिक धोरण घडून आणणे हे अत्यंत महत्त्वाचे धोरण हे मोदी सरकारने लागू केले आहे. आणि 2022 पासून या धोरणाची सुरुवात झाली आहे. या धोरणाअंतर्गत भरपूर प्रकारचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरचा भार कमी होणार आहे. आणि अभ्यासावरचा भार कमी झाल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाळा आणि महाविद्यालयाचे शैक्षणिक धोरण तयार केले जात आहे. भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण हे 2022 ला लॉन्च केले आहे. आणि लॉन्च केल्यानंतर सरकारने जे बदल केले आहेत ते मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर भारताला महासत्ता बनवण्यासाठीचे हे धोरण आहे. आणि हे या धोरणाअंतर्गत शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2030 पर्यंत शालेय शिक्षणात 100% बदल होणार आहे. प्री स्कूल ते माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं जाईल. या शैक्षणिक धोरणामध्ये दोन विभाग नसतील. वैद्यकीय म्हणजे मेडिकल क्षेत्र, त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक धोरणाची पॅटर्न 10-2 पाळला जाईल. पण शैक्षणिक धोरणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5-3-3 असे 4 पॅटर्न फॉलोअप केला आहे याचीही माहिती मी आपणास दिली आहे. या पॅटर्नची तपशीलवार माहिती अशी आहे की भाजपचे सरकार 2004 साली आले त्यावेळेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा टप्पा होता. परंतु ते सरकार अल्पावधीत कार्य केल्यामुळं हा टप्पा लागू करण्यात आला नाही. त्यामुळं भारताचा टप्पा आता 2022 च्या ठळक मुद्द्यासह या लेखामध्ये नमूद केला आहे. या लेखामध्ये 2022 मध्ये धोरण सुरू झाले आहे. हे धोरण जर कोणी सुरू केलं असेल तर भारत सरकारने सुरू केलं आहे. याचे लाभार्थी जे आहे ते भारतात शिक्षण घेणारा कोणताही नागरिक असेल त्या नागरिकासाठी असेल. या पदचा मुख्य उद्देश असा आहे की संपूर्ण देशभर ज्या चांगल्या सुधारणा आहेत त्या लागू करणे आणि वाईट सुधारणांचा दूर करणे, देशभरात लागू करणे. आणि या शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांच्या अंतर्गत अनेक क्रांतिकारक बदल घडवण्यात येणार आहे. आणि जागतिक स्तरावर पोहोचण्याचा आपला संकल्प असल्यामुळे या इतिहासामध्ये संपूर्ण जग भारताच्या नेहमी बरोबर शिकत असते. त्याप्रमाणे भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी हे शैक्षणिक 2022 चे शैक्षणिक धोरण लागू करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय शिक्षणामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले जाईल. आणि हे सार्वत्रिकरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 चा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून जुन्या शैक्षणिक धोरणात अनेक प्रकारच्या दुरुस्त्या केल्या असून काही नवीन सुविधा जोडण्यात आल्या आहे. आणि ज्या नवीन जोडण्यात आल्या आहे त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, शिक्षणाचा दर्जाही सुधारेल अशा प्रकारची संकल्पना पुढे मांडून हे धोरण आयोजित केलं आहे. 2022 च्या धोरणामध्ये
मनुष्यबळ हा शिक्षण मनुष्यबळ व्यवस्थापन मंत्रालय आता याच्या नावात बदल केला असून शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखले जाईल. या धोरणाने शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं जाईल, पण या धोरणात वैद्यकीय आणि कायद्याच्या अभ्यासाचा अभ्यास नसेल. भारतात पूर्वी 2:10 पॅटर्न पाळला जात होता, मात्र आता नवीन शिक्षणामध्ये 5:3:3:4 असा पॅटर्न केला आहे, ज्यामध्ये 12 प्रकारचे शालेय शिकवण झाले गेलं आहे. प्रकाश पालवे सर आपलं लाईव्ह स्ट्रीमवर शब्द सुनाने हार्दिक स्वागत करून आपण माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर आला, धन्यवाद आपणास देतो. आपण लाईव्ह स्ट्रीमचा दुसरा भाग पाहतो आहे, याचा संपूर्ण आढावा घेत आहे. याचे आपले 2 भाग पूर्ण झाले आहे आणि या 2 भागामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. फक्त मी आता आढावा आपल्याला सांगत आहे. पूर्वीच्या शैक्षणिक धोरणात जो समावेश करण्यात आला होता तो भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्गत आता 6व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांत मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये 6व्या वर्गामध्ये पूर्वीच्या अध्यापन पद्धतीमध्ये फक्त शिकवलं जात होतं, तर यामध्ये आता व्यावसायिक शिक्षण देऊन 6व्या इयत्तेमध्ये इंटर्नशिप लागू केली होती आणि इंटर्नशिप लागू आता केली आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमात ही इंटर्नशिप नव्हती आहे, म्हणजे 6व्या वर्गात ज्यावेळेस पालकाचा विद्यार्थी असेल त्यावेळेस त्याला व्यवसायाचं शिक्षण देऊन त्याला अनेक व्यवसायात इंटर्नशिप दिली जाईल आणि 5व्या इयत्तेपासून मातृभाषेतून त्याला शिक्षण दिलं जाईल. मातृभाषेवर जोर दिला आहे. 5वीपर्यंतच्या त्यांच्या भाषेत शिक्षण भाषेचे शिक्षण त्याला देण्यात येईल आणि ते भाषेचे शिक्षण दिल्यानंतर पूर्वी जसे विज्ञान वाणिज्य आणि कला अशा प्रकारचे शाखेचा प्रवाह असायचा तो आता राहणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना ठराविक विषयाचा अभ्यास करावायचा आहे, पण आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे आणि आता त्याला त्याच्या मनाप्रमाणे एक उदाहरण समजावून घेऊन एखादा विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राची आवड असेल तर भौतिकशास्त्रही तो शिकू शकतो, त्याला कलेची आवड असेल तर कलाही विषय शिकू शकतो, म्हणजे त्या वर्गात तो शिकू शकतो. त्यानंतर त्याला आणखी कशाची जर अभ्यासाची आवड असेल तर त्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण मिळेल. 6व्या इयत्तेपासून खऱ्या अर्थाने त्याला कॉम्प्युटरच्या अभ्यासक्रमाचा भाग देण्यात आला आहे आणि कॉम्प्युटरचं ॲप्लिकेशन म्हणजे काय आणि त्याची कोडिंग भाषा येथे शिकवली जाणार आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणात संगणकाचा वापर ही देखील केला आहे. या धोरणामध्ये सर्व शाळा डिजिटल केल्या जाईल, त्यासाठी त्यासाठी प्रादेशिक भाषेत देखील त्याचे भाषांतर केले जाईल. विद्यार्थ्याला ज्या प्रदेशात राहत असेल त्या प्रदेशाची ती भाषा त्याला किंवा त्या भाषेत त्याला शिकता येईल. आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषेमध्ये शिकणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे व्हर्च्युअल लॅब असेल, म्हणजे याला आता लॅब म्हणजे प्रयोगशाळा, व्हर्च्युअल म्हणजे दिसणारी प्रयोगशाळा ही विकसित केली जाईल. या शैक्षणिक धोरणाचे फायदे असे आहे की हा सर्वात मोठा विद्यार्थ्याचा फायदा म्हणजे यात पहिलं महत्त्वाचं तत्व जे मानलं आहे ते सक्षम करणे, म्हणजे विद्यार्थ्याला सक्षम करणं हे एक उद्दिष्ट कायद्याचं आहे. त्यानंतर केंद्र सरकार याच्यावर 6% खर्च करणार आहे. या टप्प्यामध्ये आता संस्कृत भाषेलाही सुद्धा प्राचीन काळी जी महत्त्वाची भूमिका मानली जात होती ती आता संस्कृतची भाषा IIT च्या शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेले जाईल. ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला हवे असेल तर संस्कृत भाषेतूनही इतर भाषेचा अभ्यास तो करू शकेल, म्हणजे संस्कृतही तो आता घेऊ शकेल आणि त्या अंतर्गत तो
पदवीपर्यंतही सुद्धा अभ्यास करू शकतो. बोर्डाच्या परीक्षा खूप सोपी होणार आहे. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी बोर्डाची तयारी फक्त 2-3 महिन्यांचा अभ्यास करून करायची. परीक्षा जशी जशी जवळ आली तशा प्रकारचे विद्यार्थी अभ्यास करत होते. आता विद्यार्थी तशा प्रकारचे अभ्यास करणार नाही, तर सुरुवातीच्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि या पद्धतीत आता बोर्डाची पद्धत 10वीपर्यंत ही बंद झाली आहे. 12वीलाच फक्त बोर्ड असेल. वर्षभर विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. परीक्षा ही 2 टप्प्यात घेतली जाईल आणि 2 टप्प्यात घेतल्यानंतर 10वीपर्यंतची एक परीक्षा आणि नंतर 12वीची एक परीक्षा असे 2 टप्पे आहे. या अभ्यासक्रम समजून घेत असताना याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरचाही सुद्धा समावेश केला आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे बाब आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये MPhil ची पदवी रद्द करण्यात येत आहे. या अगोदर MPhil जे होतं ज्याला मास्टर ऑफ फिलॉसॉफी असं म्हणत होतो, ही आता रद्द केली. आता त्याला उच्च शिक्षणासाठी MPhil करण्याची गरज राहणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत निन्या प्रकारचे उपक्रमसुद्धा राबवण्यात येणार आहे. यामध्ये 3 भाषा शिकवल्या जाणार आहेत. एक त्याची प्रादेशिक भाषा असेल, एक भाषा इंग्रजी असेल, दुसरी भाषा आहे हिंदी असेल, अशा प्रकारचा समावेश असेल. त्यानंतर या धोरणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत हा अभ्यासक्रम तयार केला जाईल. आणि याप्रमाणे तयार केल्यानंतर तशा प्रकारची पाठ्यपुस्तके बाजारात प्राप्त होतील किंवा तशा प्रकारची पुस्तकात बदल केला जाईल. तळागाळातील लोकांना या धोरणाची अंमलबजावणी व्हावी, त्यामुळं आपण लाईव्ह स्ट्रीमच्या मार्फत या नवीन शैक्षणिक धोरणाची स्थापना कशी केली जाईल, नवीन शैक्षणिक धोरण हे सुरळीत कसे चालेल याचं माहिती देत आहो. हे नवीन शैक्षणिक धोरण असल्याने मुलगा खऱ्या अर्थाने कुशल असेल, तो अधिक लक्ष दिले त्याच्यावर दिले जाईल आणि विशेष शिक्षणसुद्धा त्याला दिले जाईल. त्याच्या पद्धतीनं त्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाचा अभ्यास हा या पद्धतीत केला जाईल. लाईव्ह स्ट्रीमवर येणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं हार्दिक स्वागत. भारताने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत खूप मोठे बदल केलेले असून शैक्षणिक धोरणात प्रगती झाली पाहिजे विद्यार्थ्याची, म्हणून त्याला आता रट्टेबाजीचे कुशल आणि सक्षम केले जाईल. रोटेऐवजी म्हणजे पूर्वी रटाळ अशी पद्धत जी होती बोर होणारी ती बंद केली आहे. राष्ट्रीय धोरण कसे चालेल असा प्रश्न निर्माण झाला होता, तर हे असे चालणार आहे. पहिला टप्पा 5वीचा असेल, दुसरा टप्पा 3 वर्षाचा असेल, त्यानंतर 3 वर्षाचा 4 वर्षाचा असेल, अशा प्रकारे 12वी वर्गापर्यंत हे पॅटर्न असेल. 3 वर्ष सुरुवातीचे प्री स्कूलिंगचे असेल. त्यानंतर यामध्ये सरकारी शाळा आणि खाजगी शाळा या सर्व शाळेला हे धोरण लागू राहणार आहे. त्यामुळे पुढील 4 टप्प्यामध्ये हे धोरण लागू करण्यात आले आहे. पहिला 3 ते 8चा टप्पा असेल, दुसरा आपल्याला पूर्व शिक्षणाचा टप्पा असेल. यामध्ये पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग असेल, याला फाउंडेशन स्टेज असे म्हणता येईल आणि असं म्हटलं आहे. आणि या फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्याला त्याचा पाया शिकवला जाईल. येथे त्याला भाषा कौशल्य शिकवले जाईल. हे भाषा कौशल्य काय आहे याची आपल्याला कल्पना आहे आणि यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षणसुद्धा घेणे सुरू आहे आणि चालू आहे आणि होणार आहे. अध्यापनाच्या विकासावर केंद्रित केलं जाईल. आणि दुसरा टप्पा हा तयारीचा असेल आणि या तयारीच्या टप्प्यात 8 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश असेल. त्यानंतर 3 इयत्तेपासून 5वीपर्यंत मुलांचा समावेश या टप्प्यात केला जाईल. या टप्प्यात शिक्षणात शिक्षकांची भाषा आणि सांकेतिक कौशल्य हे शिकवले जाईल. आणि मुले उद्देश असेल तर पूर्वतयारीच्या टप्प्यापर्यंत मुलांना प्रादेशिक भाषेत शिकवले जाईल. आणि मधला टप्पा जो आपण म्हणतो तो मध्यम टप्पा असेल. या अंतर्गत 6वी ते 8वीच्या मुलांना सहभागी करून घेतले जाईल या टप्प्यामध्ये.
या टप्प्यामध्ये 6वी ते 8वीच्या मुलांना शिकवत असताना त्याला व्यावसायिक शिक्षण देऊन कोडिंग भाषा देऊन इंटर्नशिप दिली जाईल. त्यानंतर माध्यमिक शिक्षकाच्या टप्प्यामध्ये 9 ते 12 वर्ष वयोगटांच्या मुलांचा माध्यमिक टप्प्याअंतर्गत समावेश केला आहे. या माध्यमिक टप्प्याअंतर्गत करण्यात आला असून मुले पूर्वी विज्ञान वाणिज्य कला असे भाग घेऊ शकत होते. आता ती सुविधा रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या आवडीकडे लक्ष दिलं असून माध्यमिक टप्प्यामध्ये तो त्याच्या आवडीचा कोणताही विषय घेऊ शकेल आणि तो विषयाचा अभ्यास तो करू शकेल. उदाहरणार्थ समजून घेऊ मुलाला विज्ञानासह कॉमर्स आर्ट्सचा अभ्यास करायचा असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. म्हणजे ॲट ए टाईम त्याला आर्ट कॉमर्स आणि सायन्स तिन्ही इयत्तेत प्रवेश घेता येईल. आणि म्हणून हे धोरण 2022 पासून सुरू झालं असून या धोरण लागू झाले आहे. परंतु अधिकृत अशी सूचना झाली नाही. लवकरच अधिकृत सूचनाही शासनाकडून येईल. 10वीची परीक्षा रद्द झाली आहे. पदवीचा अभ्यासक्रम पूर्वी 3 वर्षाचा होता आता त्यात बदल करून 4 वर्षाचा झाला आहे. या 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे आणि हे धोरण या वर्षापासून यात अनेक बदल केल्यामुळं हे सुरू होणार आहे. कोणकोणते बदल होणार आहे तर पहिला टप्पा मी सांगितला तुम्हाला नर्सरीचा असेल, दुसरा टप्पा ज्युनियर के जीचा असेल, तिसरा टप्पा सिनियर के जीचा असेल, त्यानंतर 4था टप्पा पहिला असेल, त्यानंतर दुसरीचा टप्पा असेल, त्यानंतर प्राथमिक शिक्षणामध्ये 3री ते 5वीपर्यंत वर्ग असतील, माध्यमिक टप्प्यामध्ये 6व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत असेल, उच्च माध्यमिक टप्प्यामध्ये 9व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत असेल. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बोर्डाची पद्धत रद्द करण्यात आली असून फक्त 12वीचीच परीक्षा घेतली जाईल. म्हणजे या शिक्षण पद्धतीमध्ये 5+3+3+4 या सूत्रानुसार पहिले 5 वर्षे पहिला शिक्षणाचा टप्पा, दुसरे 3 वर्षे प्राथमिक शिक्षणाचा टप्पा, तिसरे 3 वर्षे माध्यमिक शिक्षणाचा टप्पा, 4 वर्षे उच्च माध्यमिक शिक्षणाचा टप्पा आणि 5वा टप्पा अशा प्रकारचा आहे की पदवी अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून पदवीची 4 वर्षे करण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा आपण घेतला आहे आणि संपूर्णपणे आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली आहे. याप्रमाणे ही माहिती आपल्याला आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत शासनाचा आदेश लागू झाल्याबरोबर सुरू होणार आहे. आपण माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर आला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. तुमच्या सहकार्यानेच आपण 2K म्हणजे 2000 सबस्क्राईब प्राप्त केले आहेत. आपण फक्त आता थोडंसं टार्गेट पूर्ण करण्याचं बाकी आहे वॉचिंग आवर, तर ते तुमच्या सहकार्याने लवकरच पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगून आजची लाईव्ह स्ट्रीम मी संपवत आहे. या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण लाईव्ह स्ट्रीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. नवीन शैक्षणिक धोरण असं असेल याची जाण देऊन आपण मुख्य भाग हा संपवला आहे. यानंतर आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे कार्य आणि कर्तव्ये नंतरच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत आपण केंद्र प्रमुखापासून विस्तार गट शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत माहिती पाहिली आहे. त्यानंतरच्या उरलेल्या अधिकाऱ्यांची माहिती आज रात्री 8:30 वाजता तो टप्पा आपला सुरू होईल.
आपले पुन्हा एकदा 2000 के म्हणजे 2000 सबस्क्राइब आपण पूर्ण केले त्याबद्दल आपले आभार मानून आजची लाईव्ह स्ट्रीम संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार.